नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, DAV मॉयल पब्लिक स्कूल सीता सावंगी ई लर्निंग क्लासमध्ये तुमचं हार्दिक स्वागत आहे। तर आज आपण इयत्ता 1 ते 4 घटक कथाकथन, कथाकथन या घटका अंतर्गत आज आपण कथा क्रमांक 10 वाढदिवसाची पार्टी। तुम्हाला माहीतच आहे आपण चंपक हे जे पाक्षिक आहे, या पाक्षिकातील जी कथामालिका आहे ती अभ्यासत आहोत। त्यापैकी 10वी जी कथा आहे, कथेचं नाव आहे वाढदिवसाची पार्टी। तर एक छान लहानशी गोष्ट आहे, ती बघू आपण, ठीक आहे। आणि शेवटी या गोष्टीतून होणारा जो बोध आहे तो आपण थोडक्यात अभ्यासू, ठीक आहे। तर लक्ष द्या इकडे, वाढदिवसाची पार्टी बघा, वाढदिवसाची पार्टी कशी असते ते बघू। पारुल आणि परागचा वाढदिवस दरवर्षी मोठ्या धूमधडाक्यात साजरा केला जात असे। दोघे जुडे जे होते, यावर्षी दोन्ही मुलं उदास होती, कारण त्यांच्या आईबाबांना जरुरी कामासाठी बाहेरगावी जावे लागले होते आणि पार्टी होणार नव्हती। मग यावर्षी आमचा वाढदिवस साजरा होणार नाही का, पारुल आजीच्या कुशीत डोके ठेवून म्हणाली। का नाही बाळा, यावेळी पार्टी नसली तरी काय झालं, तुम्ही दुसऱ्या प्रकारे तुमचा वाढदिवस साजरा करा, आजी म्हणाली। ते कसे आजी, पारुलचे डोळे चमकले। तुझे आईबाबा, काका आणि मी तुम्हा दोघांना पैसे देऊ, त्याने तुम्ही आपल्या वाढदिवशी काहीतरी खरेदी करा आणि जसा हवा तसा आपला वाढदिवस साजरा करा, आजीने समजावले। हुर्रे, म्हणजेच त्या दोघांना खूप आनंद झाला। मग तर मी माझ्या आवडीचा ड्रेस, बाहुली आणि चॉकलेटही आणेन, चालता बोलता पारुल उदास झाली। आता काय झालं, आमच्या बाहुलीला आजीने विचारले। मी तर फक्त 10 वर्षांचीच आहे, एकटी बाजारात जाऊन हे कसे खरेदी करू शकणार, पारुलने विचारले। तू कशाला काळजी करते, मी तुझ्यासोबत बाजारात येईन आणि तू जे म्हणशील ते घेऊन देईन, आजी पारुलला प्रेमाने म्हणाली। वाढदिवशी सर्वात आधी काका, आजी, आईबाबा यांनी पारुल व परागला 500-500 रुपये दिले। दोन्ही मुलांना 2-2 हजार रुपये मिळाल्याने ते आनंद खुश झाले। आपल्या वाढदिवशी पारुल आजीला घेऊन बाजारात गेली आणि आपल्या आवडीचा ड्रेस, बाहुली, गेम आणि चॉकलेट्स घेऊन आली। हे सगळे माझे आहे, हे मी खूप दिवस खाईन, पारुल आनंदाने म्हणाली। आजी तिला असे आनंदात पाहून खूप खुश झाली। परागसुद्धा काकांसोबत बाजारात गेला होता, तो पारुलनंतर बऱ्याच वेळाने परतला आणि खूप खुश दिसत होता। संध्याकाळी पराग पारुलला म्हणाला, माझ्याबरोबर चल। पण कुठे, पारुलने विचारले। आपल्या वाढदिवसाची पार्टी आहे, पराग म्हणाला। ना फुगे आणले, ना फिरणे सजविले, ना मित्रांना बोलावले, अशी कशी पार्टी, पारुलने विचारले। पार्टी आपल्या घरी नाही आहे, तू माझ्यासोबत चल, पराग म्हणाला। पण आईबाबाविना पार्टी होणार कशी, पारुल अजूनही चकित होती। तू ये तर खरी माझ्यासोबत, आत्ता कळेल, जरा सामान पकडायला मदत कर, पारुलने भावाच्या हातातील काही पाकिटं आपल्या हातात घेतली आणि त्याच्यासोबत निघाली। पराग तिला घेऊन थोड्या अंतरावर असलेल्या वस्तीत पोहोचला, जिथे झोपडपट्टीतील काही गरीब मुलं राहत होती। परागने तिथे एका स्टूलवर केक ठेवून पारुलसोबत केक कापला आणि सगळ्या मुलांना खाऊ घातला। मग त्याने थोडे वेफर्स, बिस्किटं आणि टॉफीसुद्धा मुलांना वाटल्या। आता त्याने पारुलला दुसरी पिशवी उघडायला सांगितली, ज्यात काही वह्या, पेन्सिल, रबर, क्रेयॉन आणि रंगाची पाकिटं होती। दोघांनी मिळून मुलांना ते वाटले। हे सगळे सामान घेतल्यावर त्या मुलांच्या डोळ्यात चमक आणि चेहऱ्यावर जो आनंद उमटला ते पाहून पारुला खूप छान वाटले। पारुल आणि पराग घरी परतले। घरी आल्यावर परागने पारुलला एक पेन आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या। पारुल म्हणाली, पण दादा, मला तर रुपये मिळाले होते, त्यातून मी माझ्यासाठी सगळे सामान घेतले आहे, पराग म्हणाला। ते मोठ्याने दिले होते, मीसुद्धा माझ्या लाडल्या बहिणीला काही द्यायला हवे। पण दादा, मी तर तुझ्यासाठी काहीच आणले नाही, पारुल संकोचून म्हणाली। काही हरकत नाही पारुल,
मला कोणाकडून काही घेण्यात इतका आनंद मिळत नाही जितका दिल्याने मिळतो. पराग म्हणाला, हो दादा, मलाही आज हे जाणवले की तू त्या मुलांना सामान देऊन किती चांगले काम केले. पण तुला ही युक्ती कशी सुचली? पारुलने विचारले. तुला आठवते काही दिवसापूर्वी आपण शाळेत जात होतो तेव्हा आपल्या घरच्या कामवालीचा मुलगा बाहेर खेळत होता आणि जेव्हा मी त्याला विचारले की शाळेत का नाही गेला तेव्हा त्याने काय उत्तर दिले होते? हो, मला आठवते. तो म्हणाला होता की टीचरने नवी वही आणायला सांगितली होती आणि आईकडे वही आणायला पैसे नव्हते. शाळेत गेलो असतो तर मला बोलणी खावी लागली असती म्हणून मी शाळेत गेलो नाही, पारुल म्हणाली. बस तेव्हाच मी ठरवले की जेव्हा माझ्याकडे पैसे असतील मी अशा मुलांसाठी स्टेशनरीचे सामान आणेन जसे मला रुपये मिळाले मी काकांसोबत बाजारात जाऊन ते घेऊन आलो, पराग म्हणाला. तू किती चांगला आहेस दादा, मला असे का वाटले नाही. पण एक गोष्ट सांग, 2000 रुपयात इतके सामान आले? पारुलने विचारले. आम्ही मॉलमध्ये न जाता सिटी मार्केटमध्ये गेलो होतो, ते थोडे दूर आहे पण तिथे स्वस्त मिळाले आणि आणखी थोडे रुपये लागले ते काकांनी भरले कारण मी चांगल्या कामासाठी सामान घेत होतो, पराग म्हणाला. दादा, मला वाटते की ज्या लोकांना आपण दरवर्षी बोलावतो तेसुद्धा सामान खरेदी करून खाऊ शकतात पण या गरीब मुलांना तर केक चॉकलेटसारखे पदार्थ कधीच मिळत नसतील. मग का नाही आपण दरवर्षी आपला वाढदिवस याच लोकांबरोबर असा साजरा करायचा, पारुल म्हणाली. हा तर खूप छान विचार आहे आणि आपल्या मित्रांनासुद्धा असे करण्याची विनंती करू. यावेळी आपण स्कूल बॅग, पेन्सिल बॉक्स, खेळण्यातील कार, गोष्टींची पुस्तकं, चेंडू, लंच बॉक्स यासारखे सामानसुद्धा आण, परागने ठरवले. पारुल हे ऐकून खूप खुश झाली. ती धावतच गेली आणि एक चॉकलेट घेऊन आली. वाढदिवसाच्या शुभेच्छासहित तिनेही चॉकलेट्स परागला दिले. पण हे तर तू तुझ्यासाठी आणले होते ना, पराग म्हणाला. हो, आणले होते पण मला कळते की स्वतः खाण्यापेक्षा दुसऱ्यांना खाऊ घालण्यात मजा असते, असे म्हणत पारुलने चॉकलेट्स उघडून परागच्या तोंडात टाकले. तर बघा, तात्पर्य समजून घेऊ. आपण नेहमी गरजू लोकांना मदत करायला पाहिजे. धन्यवाद.